घरगुती चटणी करायची आहे, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग चिंता सोडा। श्री महालक्ष्मी मसाले मध्ये चवीला चटणी कशी हवी ते सांगा। निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार, तेही तुमच्या समोरच। वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार। प्रत्येक गृहिणी अभिमानाने श्री महालक्ष्मी मसालेचे नाव घेणार। होलसेल दरात ड्रायफ्रुट्स, उन्हाळी पदार्थ व सर्व प्रकारची चहा पावडर मिळेल। आमचा पत्ता श्री महालक्ष्मी मसाले विटा, ज्योतिर्लिंग मंदिरासमोर, लेंगरे रोड, विटा। प्रोप्रायटर सत्यवान गोड घाडगे। मोबाईल नंबर 80 10 25 91 22। वांगी तालुका कडेगाव येथील ग्रामपंचायतीकडून अतिशय दुर्गंधयुक्त पाण्याचा पुरवठा केला जात आहे। दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय, मात्र प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे। माणसांचे जीव गेल्यावर ग्रामपंचायत लक्ष देणार आहे की काय, असा प्रश्न सर्वसामान्यातून केला जातोय। राज्य शासनाने निधी दिल्याने गावातील अंतर्गत बंदिस्त गटार करण्याचे काम पूर्ण झालं आहे। या बंदिस्त गटारामध्ये दैनंदिन सांडपाण्याबरोबरच काही ग्रामस्थांचे मैलायुक्त पाणी सोडले जात आहे। मुख्य बाजारपेठ धनगर गल्ली येथून येणारे सर्व पाणी ढोर गल्लीतून मराठा समाज स्मशानभूमीजवळ गाव ओढ्यात सोडण्यात आलं आहे। स्मशानभूमीजवळ आलेल्या ढोर आडातून गावातील काही भागास पाणी पुरवठा करण्यासाठी योजना केली आहे। स्मशानभूमीजवळ सोडण्यात आलेल्या गटारीचे पाणी पुढे प्रवाहित न होता तिथे साचून राहत आहे, त्यामुळे ते दूषित पाणी पुरवठा केला जात असलेल्या आडामध्ये उतरत आहे। हेच दूषित पाणी ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना पुरवठा केले जात आहे। शुक्रवारी सकाळी सोडण्यात आलेल्या पाणी अतिशय दुर्गंधयुक्त होतं, अनेकांना पाणी तोंडामध्ये घेताच मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या। दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। दूषित पाणी बंद करावे या मागणीसाठी महिलांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला होता। हा प्रकार ताजा असताना ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना दूषित पाणी पुरवठा केला जात आहे, यामुळे ग्रामस्थातून संताप व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।